संपूर्ण राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यासोबतच जळगाव जिल्हा देखील या संपूर्ण राजकारणामुळे ढवळून निघालेला आहे. शिंदे गटाकडनं उमेदवार जाहीर झालेले आहेत. सर्वात अगोदर शिवसेना जेव्हा फुटली त्याचं सर्वात पहिलं प्रतिबिंब जे आहे ते पाचोरा भळगाव मतदारसंघामध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सर्वात अगोदर शिंदेंसोबत जे गेले ते भळगाव पाचोऱ्याचे विद्यमान आमदार किशोरअप्पा पाटील हे त्यांच्यासोबत गेले आणि पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष या ठिकाणी पेटताना पाहायला मिळतोय. एवढंच नाही तर महाविकास आघाडीकडून देखील या ठिकाणी उमेदवार दिला जाणार असल्याची देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच वैशाली सूर्यवंशी ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहे. आपण काय सांगणार, उमेदवारी जाहीर झालेली आहे कालच आणि त्यानिमित्तानं एकनाथ शिंदेंनी संपूर्ण राज्यभरात ज्या पद्धतीने उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत, सर्वात प्रथम आपल्या नावाची देखील त्यांच्याकडे पसंती होती, काय सांगाल? नाही, निश्चितपणे मी या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते यांना मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी मी केलेली कामाची पावती म्हणून मला उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानेल. आपा, गेल्या वेळेची जी निवडणूक आहे ती गेल्या 10 वर्षाचा तुमचा हा सर्व राजकीय अनुभव आहे आणि आताची जी निवडणूक आहे मोठी परिवारासह आणि राजकीयदृष्ट्या सोपी वाटते की कठीण वाटते, आताची काय स्थिती आहे? नाही, मला राजकीयदृष्ट्या ही निवडणूक खूप सोपी वाटते आहे. याचं कारण असं आहे की मुळात ही जी निवडणूक आहे ही राजकीय नेत्यांच्या हातात जनतेने ठेवलेलीच नाही, ही निवडणूक जनतेच्या हातात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणताय की तुमची पारिवारिक किंवा शिवसेना फुटली, ते परमेश्वराला कदाचित करून घ्यायचं असेल की किशोरअप्पाची जर का हॅट्रिक करायची असेल तर वैशुताईला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळायला पाहिजे आणि म्हणूनच कदाचित तिला तिकीट मिळालं असेल. मला खात्री आहे की ही जनता 100% या पाचोरा आणि भळगाव मतदारसंघात एक इतिहास घडवेल आणि किशोरअप्पाची हॅट्रिक करून पुन्हा या जनतेची सेवा करण्याची संधी देईल. या ठिकाणी तुम्ही सहकारात दूध संघाच्या बाबतीचा जर विषय घेतला तर त्या ठिकाणी दिलीप वाघ यांना तुम्ही सहकार्य केलेलं होतं, मात्र तेच तुमच्या विरोधात आता उभे टाकले गेलेले आहेत, उमेदवारी अर्ज भरतायत, कशा पद्धतीनं राजकीय आव्हान केलं? नाही, ठीक आहे ना, ह्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. जिच्याबरोबर माझं रक्ताचं नातं आहे ती वैशुताईच माझ्या विरोधात उभी टाकली आहे. हे तर आमचे राजकीय विरोधक आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही वेगळा पवित्रा घेतला तर त्याच्यात खूप काही वाईट मानण्यासारखं नाही आहे. ह्या राजकारणामध्ये लोकशाही आहे, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. स्वतःला मी निश्चितपणे तत्वनिष्ठ म्हणून मी स्वतःला समजतो की या राज्यामध्ये जेव्हा महायुती होती तेव्हा शिवसेना भाजपला न्याय देण्याचा प्रयत्न केला, जेव्हा महाविकास आघाडी झाली तर मित्रपक्ष म्हणून दिलीप वाघांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांना न्याय म्हणून मुख्य प्रशासक म्हणून या बाजार समितीला मी त्यांना दिलं. जो काही शब्द त्यांना दिलेला होता तो महाविकास आघाडी असताना दिला होता, पण महायुती झाल्यानंतरसुद्धा त्यांचा शब्द मी पाळला, याला नैतिकता म्हणतात. ती नैतिकता दाखवण्याचं काम मी माझ्या राजकारणामध्ये आयुष्यामध्ये मी माझ्या शब्दांना तत्वांना निष्ठाला पाळणारा मी स्वतःला समजतो, ती निष्ठा पाळण्याचं काम मी केलं. मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली असं सांगितलं जातं की राज्यात 3 नंबरचा आमदार म्हणून किशोरअप्पा पाटील यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून निधी मिळाला, मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, तरी देखील या ठिकाणी कडवी झुंज होईल असं एक राजकीय विश्लेषण मांडलं जातं आहे, कशा पद्धतीने? मला माहीत नाही, पण मी आपल्याला सांगतो की मी देखील 25 वर्षापासून राजकारणामध्ये, मला दर पंचवार्षिकला राजकारणाचा अनुभव मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. पण जी काही मी परिस्थिती पाहतो आहे मला असं वाटतं की सगळ्यात सोपं इलेक्शन हे मला ह्या वर्षाचं वाटतं आहे. कुठल्याही परिस्थितीत आतापर्यंतच्या मला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा सगळ्यात जास्त मताधिक्याने माझी जनता, माझा मतदार बांधव, माझी माता भगिनी या मतदारसंघात मला निवडून देईल असा आत्मविश्वास मला. जातीचं राजकारण देखील एक चर्चा आहे, जरांगे पाटलांचा मोठा प्रभाव या मतदारसंघात होईल, सभा होतील असा एक नियोजन देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केलं जातं आहे. जामनेर असेल, पाचोरा असेल, अशा विविध भागांमध्ये त्या ठिकाणी किंवा सत्ताधारे आमदारांना पाडायचं आहे अशी थेट भाषा जरांगेने केलेली आहे, कशा पद्धतीनं या सर्व? नाही, मी निश्चितपणे माननीय जरांगे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल. जर ते पाचोऱ्यात आले तर त्यांचं मनापासून मी स्वागत करेल, कारण हा लोकशाहीने बाबासाहेबांनी दिलेला, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्याच्यामुळे
ते कुठे येतील केव्हा येतील मला अडचणच नाही, पण मला माझ्या या मतदारसंघातल्या तमाम मराठा समाजावर इतका आत्मविश्वास आहे की मी आतापर्यंत अनेक बूथवर मायनस असेल पण आतापर्यंत माझ्या मराठा समाजाच्या बांधवांच्या बूथवर मी किमान 70-80% बूथवर या किशोरप्पा असतील किंवा आरोहतात्या असतील आम्हाला कायमस्वरूपी मराठा समाजाने न्याय देण्याचाच प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे काहीही झालं तरी मराठा बांधव माझ्यापासून लांब जाणार नाही याची मला 100% खात्री आहे। अप्पा, ही निवडणूक काहीतरी एक वेगळी निवडणूक आहे। गेल्या निवडणुकींमध्ये तात्यांचं एक मार्गदर्शन असायचं नेहमीप्रमाणे, त्यासोबतच एक यंत्रणा, खाजगी यंत्रणा काम करत असायची, एक दिमतीला एक मोठी भव्यदिव्य यंत्रणा राहायची आणि त्यामुळे इलेक्शन बऱ्यापैकी यंत्रणा राबल्यामुळे ते सोपंही व्हायचं। पण आताचं राजकारण वेगळं आहे, कशा पद्धतीचं नियोजन करतं? नाही, मी आपल्याला तेच सांगतो की आपला प्रश्न चुकतो आहे। मागच्या टर्मला हे सगळे अनुभव मी घेतले, मागच्या टर्मच्या 6 महिने आधीच आरोतात्यांचं निधन झालं, त्याच्यामुळे त्या टर्ममध्ये ऑलरेडी मी हे सगळे अनुभव घेतले। सगळी सहानुभूती वैश्यताही घेताना पाहतात? मला नाही वाटत, उलट सहानुभूती किशोरप्पाला मिळते आहे, कारण राजकीय जो काही वारसा आहे तो जनतेने तात्यासाहेबांनी मला दिलेला आहे। मला नोकरी सोडून राजीनामा देऊन राजकारणात आणलेलं आहे, त्याच्यामुळे सहानुभूती वगैरे हा काहीच विषय नाही। मी तुमच्या माहितीकरता सांगतो की जवळपास 90-95% या मतदारसंघातला शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे। जो काही ताईबरोबर शिवसैनिक आहे तो मी नाकारलेला शिवसैनिक आहे। जर मी ठरवलं असतं तर तिच्याजवळ एकही शिवसैनिक ठेवला नसता, पण ज्यांनी पक्षात राहून माझ्याशी गद्दारी केली अशा लोकांना मी कधीही प्रयत्न केला नाही की तुम्ही माझ्यासोबत या। ज्यांनी माझ्यासोबत राहून इमानदारीत ह्या पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न केला तो 100% शिवसैनिक माझ्यासोबत आहे, तो कायमस्वरूपी माझ्यासोबतच राहील याचा मला आत्मविश्वास आहे। अप्पा, अशी काय प्रकल्प आहेत की जी मतदारसंघात झाली पाहिजे आणि अनेक विकास कामं तुम्ही केली, मात्र अजून काय आपल्याला असं वाटतं की ज्या जे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाता अशी कोणती मुद्दे? पहिला विषय असा आहे की मी हे ज्या 2.5 वर्षामध्ये जे काय कामं केलेली आहेत तेच फक्त कामं जर सांगायचे म्हटले तर किमान मला 2 तास लागतात। ह्या 2.5 वर्षामध्ये जे काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं ते काम सांगताना मला नायक पिक्चरचा 1 दिवसाचा मुख्यमंत्री आठवतो, आणि तेव्हा मला असं वाटायचं की ह्या पिक्चर आहे आणि पिक्चरमध्ये 1 दिवसाचा मुख्यमंत्री इतकं काही करू शकतो असं मला वाटायचं की ह्या पिक्चरमध्ये काही दाखवतात। पण जेव्हा 2.5 वर्षात आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं त्या आतापर्यंतच्या 50-55 वर्षात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी, मी असं म्हणणार नाही की त्यांनी काही केलं नाही, पण जे 50 वर्षात असे निर्णय घेतले नाही असे निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षात केले, त्याच्यामुळे मी नायक पिक्चर पाहिला होता। खऱ्या अर्थाने महानायक मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला पाहायला मिळाला ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे नुसते त्यांचे आणि माझे हे दोघांचे नुसते निर्णय सांगायचं म्हटलं ना तर मला 2-4 तास लागतील। इतके विकास कामं आणि ते सगळे जनतेच्या समोर आहे, त्याचे चोरून लपून झाकून ठेवून असं काहीच नाही आहे। त्याच्यामुळे प्रचंड निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या या युतीच्या सरकारने घेतले। असे अनेक विषय अजून आहेत की ज्याला खऱ्या अर्थाने, म्हणजे मी आत्ता तर फक्त मूलभूत गरजा ज्या होत्या की जो खऱ्या अर्थाने या मतदारांचा अधिकार आहे तो अधिकार मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मूलभूत गरजा संपल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाला मी भविष्यात सुरुवात करणार आहे। पण आताचं राजकारणात आणि बरंचसं राजकारण बदललं आहे, महायुतीकडून जे घटक पक्ष आहे सहकार्य मिळतं सगळ्यांकडून, कारण दुपारी जो मेळावा झालेला आहे त्या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळाले, गेल्या टायमात आपल्याविरुद्ध बंडखोरी झाली, आता देखील अमोल शिंदे उभे टाकले गेलेले आहेत, काय आहे स्थिती सगळी? कारण जळकेकर महाराजांचं भाषण सुरू झालं आणि नेमकं तेव्हा तो शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळाला। नाही, मला असं वाटतं की मी ह्यावेळेस मनापासून भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की निश्चित मागच्या टर्मला माझ्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या शेवटचा प्रश्न आहे, 2 वेळा आमदारकी झाली, 3र्यांदा हॅट्रिक मारणार का? निश्चितपणे मी माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि या मतदार बांधवांच्या भगिनींच्या विश्वासावर निश्चितपणे हॅट्रिक होईल, आणि पहिल्या वेळेस मी जो लीड घेतलेला होता त्याच्या डबलचा लीड मला मिळेल असं चित्र आज संपूर्ण मतदारसंघामध्ये। याचं कारण असं आहे की माझा मतदारसंघ हा अतिशय शाश्वत विकासाला मानणारा, विकासाच्या पाठीमागे जाणारा,
कोणाच्याही भूलथापांना बळी न पडणारा, छूछा मंतर जंतरला बळी न पडणारा असा हा माझा मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे विकास कामांच्या पाठीशी उभा राहून मला 100% हॅट्रिक करण्याची संधी तो मिळून देईल याचा मला 100% विश्वास आहे। एकंदरीत आपल्यासोबत आज आता होते शिंदे गटाचे विद्यमान आमदार पाचोरा बाळगाव मतदारसंघाचे किशोरप्पा पाटील। त्यांनी या ठिकाणी विकासात्मक कामाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण निवडणुकीला सामोरे जात आहोत, यासोबतच महायुतीचे पाहिजे ते सर्व अपेक्षित सर्व सहकार्य या ठिकाणी मिळत असल्याचं या ठिकाणी त्यांनी संबोधित केलेलं आहे। राजमंत्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।